मित्रांनो, 25 सप्टेंबरला महाराष्ट्राच्या काही भागामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. काही भागामध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे. याविषयी मित्रांनो छोटीशी अपडेट आहे. 25 सप्टेंबर रोजी दिवसभरामध्ये महाराष्ट्राच्या कोणत्या भागामध्ये कसा पाऊस, तर रात्री कोणत्या भागामध्ये कसा पाऊस असू शकतो याविषयी अपडेट आहे. व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, कुठेही स्किप न करता, महत्त्वाची अपडेट आहे. व्हिडिओला सुरुवात करण्याची एक छोटीशी विनंती, अजूनही तुम्ही जर किसान टेक्निक्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल किंवा या चॅनलचा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर पण करू शकता. 25 सप्टेंबरला दुपारनंतर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तो म्हणजे कोकण पट्ट्यामध्ये बघितलं तर हलक्या ते तुरळक भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर मित्रांनो, सोलापूरच्या काही भागामध्ये चांगला पाऊस बघायला मिळू शकतो. सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर, तुळजापूर, बार्शी, पेठ वगैरे या भागांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पंढरपूर, जत वगैरे या सर्व भागांमध्ये तर तुरळक ठिकाणी जोरदार सरीसुद्धा बघायला मिळतील. जोरदार पाऊससुद्धा काही काही भागामध्ये बघायला मिळू शकतो. तर इतरत्र मित्रांनो, जवळजवळ बऱ्याचशा महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागामध्ये चांगला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो जागोजागी. तर त्याचबरोबर नांदेड वगैरे हा जो भाग दिसतो, हिंगोली, सैलू, नांदेड, इथे आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस तर तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. 25 सप्टेंबरला दुपारनंतर मित्रांनो हे वातावरण आपल्याला बघायला मिळू शकतो. औरंगाबादच्या काही काही भागामध्ये हलक्या ते तुरळक भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर विदर्भामध्ये बघितलं तर विदर्भामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता बऱ्याचशा भागामध्ये आहे. जसे की आपण बघू शकता, चंद्रपूर, पंढरकवडा वगैरे हा जो पट्टा आहे, गडचिरोलीचा काही भाग या भागांमध्ये, तर यवतमाळचा काही भाग या भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला 25 सप्टेंबरला दुपारनंतर बघायला मिळू शकतो. दुपारनंतर वातावरणामध्ये काही बदल आपल्याला बघायला मिळेल, तर काही काही भागामध्ये चांगला पाऊस बघायला मिळू शकतो. नागपूरचा मुख्यत्वे करून जो काही दक्षिणी भाग आहे नागपूर अमरावतीचा, त्या भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. सर्व भागामध्ये हा पाऊस नाही मित्रांनो, जागोजागी किंवा एकदम तुरळक भागामध्ये हा पाऊस बघायला मिळू शकतो. जळगावच्या भागामध्ये सुद्धा पाचोरा वगैरे इथे आपल्याला बुरणपूर या पट्ट्यामध्ये, तर पाचोऱ्याच्या काही भागामध्ये जोरदार सरीसुद्धा बघायला मिळू शकते. हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक भागामध्ये आहे. तर वातावरणामध्ये मित्रांनो बदल आपल्याला 25 तारखेला दुपारनंतर हा बघायला मिळू शकतो. तुरळक भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता निर्माण होताना दिसत आहे. लातूर आणि सोलापूरच्या भागांमध्ये पावसाचा जोर आपल्याला इतर भागापेक्षा चांगला बघायला मिळू शकतो. मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला सोलापूरच्या आणि लातूरच्या काही काही भागामध्ये बघायला मिळू शकतो. त्याच दिवशी मित्रांनो मध्यरात्री सोलापूरच्या भागामध्ये रात्री 9 ते 10 सोलापूरच्या भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तुरळक भागामध्ये जोरदार पाऊससुद्धा बघायला मिळू शकतो. आपण स्क्रीनवर बघू शकता सोलापूर पंढरपूरच्या भागामध्ये. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मित्रांनो आपण बघू शकता इकडे बल्लारी आणि कर्नलच्या भागामध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे. त्याचाच परिणाम मित्रांनो दक्षिण महाराष्ट्रामध्ये काही काही भागामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो. रात्री काही काही ठिकाणी आपल्याला मध्यम ते तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता असणार आहे. याविषयी मित्रांनो आपण अपडेट उद्या देणार आहोत सकाळच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. ही होती महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. चला भेटूया गुरुसोबत, तोपर्यंत नमस्कार.